शिवसेनेने गद्दारी केली या भाजपच्या टीकेला नांदेड उत्तरचे निष्ठावंत व कट्टर शिवसैनिक मनोज अशोक काकडे यांचे उत्तर पाहूयात, ते काय बोलले। जर आम्हाला म्हणत असेल गद्दारी केली शिवसेनेनं आमच्यासोबत, आणि त्यांनी असं सुद्धा म्हणलेलं आहे की बाबा आम्ही उद्धव साहेबांचा बदला घेतला, की आमच्यासोबत जे गद्दारी केली शिवसेनेने त्याचा आम्ही बदला घेतला, परवाशी देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले। तर विषय असा आहे की भाजपने शिवसेनेसोबत 2014 पासून गद्दारी करायला सुरुवात केलेली, कारण 2014 जेव्हा शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली, युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढले, तर शिवसेनेच्या 63 जागा निवडून आल्या होत्या 2014, आणि 2019 परत शिवसेना आणि भाजप युती झाली आणि युतीमध्ये दोन्ही पक्ष लढले, त्या टायमाला शिवसेनेच्या 56 जागा निवडून आल्या। म्हणजे युतीमध्ये असताना नसताना 63 जागा आणि युतीमध्ये असताना 56 जागा। तर त्याचं कारण असं आहे की 2019 शिवसेनेच्या विरोधात भाजपने 87 ठिकाणी बंडखोर त्यांच्या पक्षामधून काढून उभे केले होते, 87 ठिकाणी, आणि शिवसेनेला 288 पैकी फक्त 124 जागा देण्यात आल्या होत्या। 124 जागेवर शिवसेना लढली आणि 164 जागेवर ही भाजप लढली। 164 जागेवर भाजप लढताना त्यांचे जे मित्रपक्ष असतील त्यांना भाजपने असं सांगितलं की बाबा तुम्हाला तुमच्या चिन्हावर लढता येणार नाही, तुम्हाला भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढवावं लागेल, आणि 164 ठिकाणी भाजप लढून भाजपने 106 जागा निवडून आल्या, आणि शिवसेनेच्या शोर शॉट 35 ते 40 जागा येणाऱ्या निवडून येणाऱ्या या भाजपने पाडल्या। 35 ते 40 ठिकाणी शिवसेनेच्या निवडून येणाऱ्या जागा भाजपनं पाडल्या। ही गद्दारी नव्हती का तुमची का? आणि त्या पाडण्या त्याच्यामुळं आल्या की शिवसेनेनं आपल्याला मुख्यमंत्रीपद मागू नये, जे की बोलणं झालं होतं सुरुवातीचं, शिवसेनेनं आपल्याला मुख्यमंत्रीपद मागू नये आणि 30 ते 35 जागा शिवसेना जास्तीत जास्त निवडून याव्यात, म्हणजे शिवसेना आपल्या पाठीमागं फरफटत येईल। हे विषय एक झाला। तर शिवसेनेनं गद्दारी भाजपसोबत केलेली नाही, भाजपनं शिवसेनेला पूर्णपैकी गद्दारी करून संपवायचा प्रयत्न केला, म्हणून उद्धव साहेबांना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन करून वेगळा निर्णय घेतला आणि सरकार स्थापन केलं। नांदेड उत्तरमध्ये आता नांदेड उत्तरमध्ये बरेचसे गटामध्ये गेलेले आहेत, खूप सारे पदाधिकारी, त्याच्यामध्ये 2 जिल्हाप्रमुख गेले, 7-8 तालुकाप्रमुख गेले, शहरप्रमुख काही गेले, पण आता राहिले आमचे कोण, आमचे नेते नांदेडमधले, माननीय जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे यांनाच आम्ही नांदेड उत्तरमध्ये पुढचा आमदार पाहतो। निष्ठावंत जिल्हाप्रमुख आहेत आमचे, त्यांनी कुठलाही पक्ष आमचा पक्ष सोडला नाही, आणि आज आमच्यासारख्यांचे नेते तेच आहेत, दत्ताभाऊ कोकाटे हेच आमचे नेते आहेत आज, आणि त्यांनाच आम्ही उद्या सर्व कार्यकर्ते मिळून, सर्वसामान्य जनतेसुद्धा इच्छा आहे की बाबा जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे हे पुढील आमदार झाले पाहिजेत, ही आमचीसुद्धा इच्छा आहे, आम्ही जीवाचं रान करून त्यांना आमदार करू 100%। 2024 म्हणा किंवा मध्यावधी निवडणुका लागतील त्या टायमाला आम्ही 100% दत्ताभाऊंना आमदार करण्याचा पूर्णपैकी आम्ही कार्यकर्त्यांनी बेत केलेला आहे। नांदेड उत्तरची जनता ही गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, आणि नांदेड उत्तरची जनता ही निष्ठावंतांच्या पाठीमागे 100% उभं टाकणार आहे, कारण आम्ही फिरण्यावरून आमच्या सर्व लोकांचा प्रतिसाद याच्यावरून आम्हाला कळत आहे की बाबा नांदेड उत्तरच्या जनतेनं हे मन बनवलेलं आहे, आणि तेवढंसुद्धा तुम्हाला सांगतो मी, नांदेड उत्तर जनता हे तर देईलच, अक्षरशः मुस्लिम बांधवसुद्धा शिवसेनेकडे वळलेला आहे भरपूर, आणि त्यांनीसुद्धा मन केलेलं आहे की बाबा शिवसेनेच्या पाठीमागं आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागं मुस्लिम जनतासुद्धा ही थांबत आहे। आमचे नेते आहेत ना, मयूरजी कांबळे साहेब आमचे नेते आहेत वरचे, की चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत ते, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पूर्ण 8 जिल्ह्यामध्ये त्याची बांधणी मी करणारच होता, आणि साहेबांची मयूर कांबळे साहेबांची एक जिल्हा विस्तारक म्हणून, जालना जिल्हा विस्तारक म्हणून निवड झालेली आहे, त्यांचा दौरा 1-2 दिवसांमध्ये जाहीर होईल, आणि 100% चर्मकार समाजाला जास्तीत जास्त शिवसेनेमध्ये आणण्याचा प्रयत्न हे माझा राहील 8 जिल्ह्यामध्ये, आणि जास्तीत जास्त शिवसेनेचं संघटन वाढवण्याचा हा माझा पूर्णपैकी प्रयत्न राहील भविष्यामध्ये।